25 ते 30 वर्ष राजवाडा चौपाटी येथील व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. दरम्यान जोपर्यंत महाराज साहेब इथून उठा बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे वक्तव्य राजवाडा चौपाटीचे अध्यक्ष शिवाजी निकम यांनी केले आहे. राजवाडा शहर अध्यक्ष राजवाडा चौपाटी जास्त निवेदन देतो की ह्या चौपाटीवरती मी गेले 25 ते 30 वर्ष धंदा करतो आहे. हा धंदा चालू असताना सर्व व्यावसायिक बरोबर घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन हा धंदा चालू आहे. आमदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्र शिवराजे भोसल्यांचं सहकार्य आजपर्यंत चौपाटी ओपन झाल्यापासून ते आजपर्यंत नगरपालिका आणि संबंधित दोन जे व्यक्ती आहे सातारमध्ये त्यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि या पाठिंब्यावरती आमचा हा उदरनिर्वाह चालू आहे. अत्यंत तटपुंजा अतिशय 40-35 ते 40% हा व्यवसाय आलेला आहे. पूर्वी व्यवसाय चांगला होता, आत्ता बाजूच्या ज्या काही स्पर्धा आहेत हॉटेलिंग स्पर्धा बाकी सगळे वाढलेले जो आहेत संघटनेचे स्टॉल इथे वाढलेत त्यात अत्यंत तटपुंजी याच्यामध्ये हा आमचा व्यवसाय चालू आहे. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगतोय. जे आत्ता काय पेपरला एवढा 2-4 दिवसामध्ये जे काय पेपरला येतंय त्या पेपरवरनं जो आलोय तो आमच्यावरती एक व्यक्तिशः तो अन्याय आहे. आणि चौपाटी जोपर्यंत महाराज साहेब स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत इंचभर देखील या चौपाटीवरनं आम्ही हलणार नाही. बापट साहेबांनी सुद्धा मागे सर्वे केला होता, त्याची माझ्याकडे एक प्रत आहे. त्याच्या परतनुसार येथील खाद्यपदार्थ विक्रेती फेरीवाली स्वतंत्र फेरीवाले क्षेत्र घोषित करण्यात आले असून तेथून 70 फेरीवाल्यांचे सध्या व्यवसाय करीत असून या गांधी मैदान नूतनीकरण व सांडपाणी व्यवस्था करण्याचे काम आदेश देण्यात आलेले आहे. बापट साहेबांचं लेटर होतो आणि हा सुद्धा त्याला महाराज साहेबांना मी स्वतः भेटलो होतो. महाराज साहेबांनी सांगितलं जोपर्यंत मी इथून हलवा म्हणत नाही तोपर्यंत हलवू नका आणि त्याच आदेशाचं आम्ही पालन करून आजपर्यंत इथंच वास्तव्य करणार आणि आमचा धंदा हा इथंच करणार. अत्यंत बिकट परिस्थितीत करतोय. जे कोणी अपवृत्ती जे आत्ता ह्या चौपाटीवर घुसलेत आणि ज्यांनी काय पेपरला आम्ही धमक्या देत आहेत अमुक करतायत आम्ही कुणालाही कुठल्याही व्यावसायिकानं कुणाला धमकी दिलेली नाहीत. अदरवाईज अजूनही एक आमच्या व्यावसायिकाचं इथं नाव घेऊन त्यांनाही बदनाम केलं जातं की मांढरे कंपनी इथून हप्ते गोळा करते अमुक करते तमुक करते. आज मांढरे साहेबांच्या स्वतःच्या इथे गाड्या आहेत, स्वतः ते इथं व्यवसाय उभं राहून करतात. त्या इथं असल्यामुळं किंवा त्यांचा दबदबा आमच्या संघटनेचा लोकांचा दबदबा असल्यामुळे जे कोणी इकडचे बाहेरचे जे काय गुंडगिरी येऊन खाद्यपदार्थ खात होते व्यावसायिकांना मारत होते कोण जे हप्ता घेत होते ते आज मिथिला बंद झाले आणि इथून पुढे देखील जसं असतं कोण जर आलं तर त्यालासुद्धा आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही स्वतःच समक्ष आहोत. आणि जोपर्यंत महाराज सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं इंचभर आणणार नाही. जोपर्यंत संघटना आमची आहे अपर संघटना आहे तिथं आमचे ईश्वर निकम आहेत पवार साहेब आहेत त्यांच्या अध्यक्ष आमच्या संघटनेमध्ये कसलीही फूट पडलेली नाही. जे कुणी असे जे काय वावडेवटू असेल त्यांनी इथून कृपा हात सोडून संपूर्ण व्यावसायिकांच्या वतीने मी सांगतो असं कुणीही आमच्याबद्दल काय गैरसमज करून घेऊ नयेत. आणि जर केलंच जसं आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. जर आम्हाला जर कोणी इथून जर काढत असेल आमच्या विरोधात जो कोण जरी जरी उपोषण आला आम्हाला व्यक्तिशः त्यांच्याबद्दल राग नाही कुठल्याही गोष्टीनं लोभ नाही आमचा विषय त्यांना काहीच नाही आहे. पण जर आमच्या पोटावर जर पाय आणत असेल तर आम्ही जशाच तसे उत्तर देणार आणि सुप्रीम कोर्ट आणि आदेशाच्यानुसार जे काय 150 मीटर 100 मीटर याचा मीटरचा जो परिसर ठरलाय मग त्याबद्दल त्यांनी जे आमच्या संघटनेवरती जो अन्याय करतायत की चौपाटी उठवा मग ते त्याच्या अंडर सगळ्या 150 मीटरमध्ये राजवाडा रिक्षा स्टॉप येतोय शासनाचा डेपो येतोय आजूबाजूचे हॉटेलिंग व्यवसाय आहेत त्यांना काय उठवत नाहीत त्यांनाही उठवाना. आम्हाला जे गोरगरिबांच्या जनतेला जे काय गोरगरिबांची काय आम्ही अतिशय हालाकीत दिवस काढतो इथं आमच्या लोकांचे काय लोकांचे काय घरं कर्ज आहेत अमुक कर्ज आहेत काय इकडे लग्नाबेला मुलाबाळांचे कर्ज काढले काय शैक्षणिक कर्ज काढलेत त्याचं कोण करणार. आम्हाला त्याचं शासनाने भरपाई द्यावी आम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी स्टॉल द्यावेत कायमस्वरूपी बांधून आम्ही तिथं स्थलांतर करायला तयार आहे. पण जोपर्यंत महाराज हालत म्हणत नाही तोपर्यंत आम्ही इंचवर हलणार नाही. जिल्हाध्यक्ष अपर संघटना लक्ष्मण निकम सुप्रीम कोर्टाने आदेश दिले 2012 त्याचं पालन अजून सातारा जिल्ह्यात कुठंच झालेलं नाही आणि जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं सांगितलंय कुठल्याही रस्त्यावर कुठल्याही ठिकाणी व्यवसाय करण्याचा अधिकार आम्ही त्यांना दिलेला आहे. असं असताना ज्यांचा अभ्यास नाही कायद्याचा अभ्यास केला नाही तर कोर्टांचे आदेश मानले नाहीत अशी जर तुटपुंजी लोकं जर म्हणले की आम्ही उपोषण करणार आणि 200 कुटुंबाचे उपासमार करणार तर ह्याला आमचा हॉकर संघटनेचा विरोध आहे. ज्या पद्धतीनं ते उपोषणाला बसले तर आमचे हॉकर्स बायका मुलांना घेऊन त्याच्या बाजूलाच आम्ही उपोषण करणार आणि वेळ जर आली तर मी आत्मदहन करीन ह्या चौपाटीवर पण मी जागा सोडणार नाही. हॉकर्स कायद्याचं जे काय आहे अंमलबजावणी ताबडतोब शासनानं करून घ्यावी आणि जिथं व्यवसाय होईल
अशा ठिकाणीच त्यांचं पुनर्वसन व्हावं असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. नगरपालिका जिल्हाधिकारी सगळे शनिवारी 18-1 जी मीटिंग झाली जिल्हाधिकारी कार्यालयात, त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या नोटिसा सगळ्या नगरपालिकांना दिलेल्या आहेत. बायोमेट्रिक सर्वे 8 दिवसात चालू होणार आहे आणि हे सगळं चालू होत असताना जर व्यवस्थितपणे येणार असेल काय, तर काही लोक ज्यांचा अभ्यास नाही ते तुटपुंजी लोक काहीतरी उपोषणाचा इशारा द्यायला लागलेत. पण त्यांना बी माझा इशारा आहे की तू जर उपोषणाला जर बसलास तर तुझ्या बाजूला माझ्या हॉकर्सवाले सगळे बायका पोरांनीशी येऊन छान तुझ्या बाजूलाच उपोषणाला बसणार आणि वेळ पडली तर आत्मदहन करेन, परंतु माझ्या फेरीवाल्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. शहराध्यक्ष संजय पवार बोलतोय. आता आमचे जिल्हाध्यक्ष आणि राजवाडा चौपाटीचे अध्यक्ष जे दोघंही बोलले, आमच्या सातारा शहरात हॉकर संघटनेत कुठलीही फूट पडली नाही. पत्रकार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, हॉकर संघटना ही एकमेव एकच संघटना आहे. जिल्हाध्यक्ष इथं आहेत, मी शहराध्यक्ष आहे, चौपाटीचे अध्यक्ष आहेत, जिथले तिथले आमचे अध्यक्ष आहेत. तर पत्रकार बंधूंना एकच सांगणे, हॉकर संघटनेमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. आणि सातारा शहराच्या दृष्टीने चौपाटीच्या दृष्टीने सांगायचं झालं तर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे बायोमेट्रिक सर्व्हे होत नाही, तुम्हाला ओळखपत्र देत नाही आणि आमच्या जागा निश्चित होत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंचभर इथं चौपाटीतून हलणार नाही. आम्ही आमच्या बायका पोरासहित आम्ही इथं उपोषणाला बसू आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून 150 कुटुंबाला वाऱ्यावर सोडण्याची आता परिस्थिती नाही आहे. सध्या धंदे इतके हे झाले आहेत, अख्ख्या सातारा शहरात रेड सॉफ्टवेअरचं काम चालू आहे. रेड सॉफ्टवेअरचं महाराज साहेबांच्या आदेशानुसार सर्व चालू आहे आणि आम्ही जिथं अडचण येईल ना तिथं आम्ही स्वतःहून काढतो आहे. अध्यक्षात आमच्या रस्त्याला वगैरे कुठं अडचण होईल तर तिथं आम्ही कुठंही गाडा ठेवत नाही. आता चौपाटीला ज्यावेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला आम्ही होऊन स्वतःहून गाडे काढतो, नंतर दोन फोन व्यवसाय चालू करतो. असं सगळं व्यवस्थित चालू असताना आता पुढच्या आठवड्यात बायोमेट्रिक सर्व्हे होतोय, हॉकर्स दोन निश्चित होत्यात आणि मध्ये आधी कुठंतरी कोण काहीतरी उठणार आणि काहीतरी करणार, त्यासाठी 150 कुटुंब वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आमची शासनाला नम्रतेची विनंती आहे, नगरपालिकेला आमचे हे जे 100-150 जे कुटुंब इथं जगतात त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि जर कुणी आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इथं आज सर्वजण आत्मदहन करून टाकू.